गावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असेल सोनारपाडा संघाला। अमर ठाकूर कडे सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलं असेल, काही या खेळाडूमध्ये क्षमता आजपर्यंत अनेक वेळेला मात्र त्याच्या बॅटमधून उत्तुंग असे षटकार आजपर्यंत आपण पाहत आलोय। बऱ्याच वेळेला अशक्य प्रयासी आव्हानं समर्थपणे पेललेत या फलंदाजानं आणि त्याच फलंदाजाकडून आता मात्र आशा केली जाते। गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा योगेश येतोय। तीन चेंडू आणि तीन षटकार जर आले तर विशाल पाटील यांच्याकडून 1000। पहिलाच बॉल वेग पहा, प्रचंड ॲक्युरसी प्रचंड आहे आजपर्यंत ती जपले ती योगेशनं आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर जेव्हा उपांत्य संघसुद्धा खेळतात तेव्हा नक्कीच या खेळाडूची निवड का होते, कारण सातत्यानं आपण पाहिलं वेगावर आरूढ होऊन गोलंदाजी करतो आणि त्याचप्रमाणे फक्त वेग नाही आहे कारण वेगाबरोबर गोलंदाजीवर नियंत्रणसुद्धा तुम्हाला ठेवावं लागतं आणि ते नेहमीच पाहायला मिळालं आहे ते बुग्याच्या गोलंदाजीमधून आणि यशस्वी असा कारकिर्द राहिले त्याची आजपर्यंत आणि त्याच्या अगेन्स्ट खरं तर अमर ठाकूरला खेळायचं आहे। दोनही महानतम खेळाडू एकमेकांसमोर मात्र उभे आहेत। यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वेगवान आणि थोडासा फुलटॉस जरूर होता परंतु वेग प्रचंड होता त्यामुळं लेगबॉयचा इशारा मात्र येतोय। चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळतोय। बऱ्याच वेळेला वेगवान फुलटॉसवर टाईम करणं सुद्धा कठीण जातं। फुलटॉस जरी आला आपण पटकन बोलून जातो अरे फुलटॉस होता, परंतु वेग प्रचंड असतो त्यामुळं सरप्राईझिंगली कधीकधी अनएक्सपेक्टेड फुलटॉस येतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला फलंदाजसुद्धा दचकताना दिसता टाईम होत नाही आहे। बऱ्याच वेळेला फुलटॉसवर तुम्हाला मिसटायमिंग स्ट्रोक कधीकधी फलंदाज वाद होताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, तर इथेसुद्धा तसा चेंडू पाहायला मिळाला। अमोल आहेत आता मात्र स्ट्राईकला। नाही सोपं योगेशच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळणं आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा वेगवान। बऱ्याच वेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला कट होतात, कधीकधी आतमध्ये बॉल आणतो आणि हे सातत्यानं गरजेचं आहे एखाद्या गोलंदाजाला। ग्रामीण क्रिकेट खेळत असताना यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजीमधली वैविध्यता जपता आली पाहिजे। वेगवेगळ्या धाटणीचे तुम्हाला चेंडू टाकावे लागतात, फलंदाजांना मात्र त्रस्त करावं लागतं आणि तेच करत असताना बुग्या। यावेळेचा हा चेंडू आपण पाहायला, पडल्यानंतर काटा बदलला, बाहेर निघतोय हा चेंडू आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता। आता हे अंतर आपण पाहिलं तर चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर वाढत चाललंय, कारण पहिल्या चार बॉल आपण पाहिले तर तीन चेंडू डॉट आलेत, एक धाव आली ती लेगबॉयच्या स्वरूपामध्ये आली, त्यामुळे संपूर्णपणे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर वर्चस्व गाजवले गोलंदाजीमधून ते योगेश मात्रेनं आणि त्याच्यामध्ये तो यशस्वीसुद्धा राहिला आहे। कंबालीची बॉलिंग उभं ठेवलंय, अमोल आहेत, थोडंसं घुसून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, ऑपस्टमच्या बाहेर निघाला होता परंतु त्याच्यामध्ये यश येताना दिसत नाही आहे। इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळालाय, एकही धाव आलेली नाही आहे, लेगबॉयच्या स्वरूपात खरे तर धाव आले त्यामुळे एखादं निर्धाव षटक इथून मात्र पाहायला मिळणार का। अशा पद्धतीनं अनऑर्थोडॉक्स खेळणं बुग्याच्या अगेन्स्ट सोपं नाही आहे, कारण या फटक्यामध्ये तुम्हाला टाईम करावं लागतं जेव्हा तुम्ही अनऑर्थोडॉक्स खेळताय, तर इथे मात्र निर्धाव षटक टाकलं जाणार का आणि त्यासाठी मात्र तो सज्ज होतोय योगेश मात्रे। यावेळेचा हा चेंडू इथे मात्र येज लागले, अमोल बाद होतोय, निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र या स्पर्धेमध्ये करत असताना इट्स मॅडन ओव्हर आणि इथे फलंदाज सुद्धा बाद झालाय आणि तीन षटकांचा इथून मात्र खेळ समाप्त झालाय। धाव फलकावर फक्त 27 आहेत, एक धाव आली या ओव्हरमध्ये तीही लेगबॉयच्या स्वरूपामध्ये आली त्यामुळे इथून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 49